chemistry an online platform that will make your chemistry your chemistry. आज जे लोक हे लेक्चर बघताय आई एम श्योर नक्कीच तुम्ही आपला चॅनल सबस्क्राइब केलं, माझे व्हिडिओज लाईक करत राहा आणि शेअर टू युअर इन्युमरेबल फ्रेंड्स की ज्यांना केमिस्ट्री मराठीमधून शिकायचे. बघा, आजचा आपला पॉइंट फोकस करतोय आपण इथर्सवरती. अल्कोहोल अँड फिनॉल हा पार्ट संपला, आता आपण बघणार इथर्स. इथर्स बद्दल बेसिक आपण इन्फॉर्मेशन घेतली आहे चॅप्टरच्या स्टार्टला, जसं की याचं जनरल स्ट्रक्चर काय आहे, जनरली कसा रिप्रेझेंट होतो तो आर ओ आर किंवा आर डॅश. हा आर सेम असू शकतो और इट मे बी डिफरंट. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला आवडणारा कोणताही कार्बन चेन घ्या, कार्बन हायड्रोजन. मी सी एच थ्री घेते, परत ओ आहे, परत जर सी एच थ्री घेतलं तर ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला सेम ग्रुप असतील तर तुम्ही याला काय म्हटला, सिमेट्रिक इथर. सिमेट्रिक इथर. आणि इवन तुम्हाला माहिती आहे की याला नॉमेनक्लेचर कसं केलं, आयुपीएससी नॉमेनक्लेचर. सो मी परत लिहित नाही आहे, कॉमन नेम इज डाय मिथिल इथर अँड आयुपीएससी नेम इज मिथॉक्झी मिथेन. दॅट्स इट. आता बघा, जर कोणाला ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला वेगवेगळे ग्रुप लावून बघायचे असतील तर तुम्ही लावू शकता. ऑक्सिजनच्या या साईडला आहे मिथिल, या साईडला आहे इथिल. दॅट इज, दिस इज अनसिमेट्रिक, अनसिमेट्रिक इथर. याचं नॉमेनक्लेचर करताना ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला किती कार्बन आहेत चेक करायचे. इकडे किती आहेत, वन टू, या साईडला किती आहेत, वन. जिकडे जास्त नंबर ऑफ कार्बन ती पेरेंट असणार, जसं की इथेन हा आपला पेरेंट असणार, सो राईट ॲज इथेन. आणि हे जे मिथॉक्झी आहे तो आपला सबस्टिट्युएंट असणार, सो याचं नाव झालं मिथॉक्झी इथेन आणि याचं होतं मिथॉक्झी मिथेन. तुम्ही करू शकताय, पार्ट वन जाऊन एकदा परत बघून या, क्लिअर होईल. आजच्या या लेक्चरमध्ये आपण या इथर्सना प्रिपेअर करायचं, प्रिपरेशन ऑफ इथर्स. दोनच मेथड आहेत, अतिशय सोपे आहेत. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल, डी म्हणजे रिमूव्हल, काढून टाकणं, आणि हायड्रेशन म्हणजे वॉटर मॉलिक्यूल. सो रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल फ्रॉम अल्कोहोल, फ्रॉम अल्कोहोल. पण मेकॅनिझम काय आहे ते आपण लवकरच बघू. अँड व्हेरी फेमस मेथड, राईट इन हॅशटॅग विल्यमसन्स इथर सिंथेसिस किंवा विल्यमसन सिंथेसिस. ही रिॲक्शन आपण आधी शिकलोय कुठल्या चॅप्टरमध्ये, हॅलोजन डेरिव्हेटिव्समध्ये, बट तिथे जास्त काही डिटेल्स नव्हत्या. आज थोडे याला डिटेलमध्ये बघूया. लक्षात आलं काय करतोय आपण, हे इथर्स आहे, याचं नॉमेनक्लेचर असं असतं. या इथर्सना आज आपल्याला या पार्टमध्ये बनवायचंय, प्रिपेअर करायचंय. एकदा या बोर्डचा स्क्रीनशॉट करून घ्या. डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोल. तुम्हाला असं वाटत पण असेल की ही रिॲक्शन आपण कुठे तर केली आहे, त्यासाठी मी काय करते, एक अल्कोहोल घेते आधी, तुमचा फेवरेट दोन कार्बनवाला इथेनॉल. इथेनॉल, या इथेनॉल मधून मला जर डिहायड्रेशन करायचं आहे, डिहायड्रेशन म्हणजे काय, मायनस ऑफ वॉटर करायचंय. जेव्हा पण तुम्हाला वॉटर मॉलिक्युलला बाहेर काढायचं आहे, तुम्हाला टाकायला लागेल डिहायड्रेटिंग एजंट. अँड डिहायड्रेटिंग एजंट कोण आहे, स्ट्रॉंग ऍसिड्स. एच टू एस ओ फोर टाका किंवा एच थ्री पी ओ फोर, सल्फ्युरिक ऍसिड किंवा फ्रॉस्फरिक ऍसिड. मी आपला रोजचा माहिती असणारा सल्फ्युरिक ऍसिड यूज करते. सो कॉन्सन्ट्रेटेड एच थ्री एच टू एस ओ फोर तुमच्या अल्कोहोलचं काय करतो, आठवा बरं, ही रिॲक्शन आपण केली आहे, रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्युल करतो. मग तुम्ही कसं केलेलं, यातून पाणी कसं काढलेलं, आपण ओ एच ज्या कार्बनला लागलाय इकडून ओ एच गेला, सो याला आपण अल्फा म्हणत होतो स्टारपेक्षा. आता जास्त प्रोफेशनली आपण अल्फा म्हणायचं. ओ एच ज्या कार्बनला लागलाय तो अल्फा, अल्फाच्या शेजारचा कार्बन बीटा. यस ऑर नो? मग आपण अल्फा वरून ओ एच काढणार, बीटा वरून हायड्रोजन काढणार,
HOH निघून गेला एंड आपली अल्कीन तयार झाली CH2 डबल बॉन्ड CH2. सो खरं तर अल्कोहोलचे डिहायड्रेशन अल्कीन प्रॉडक्ट द्यायला पाहिजे होता. मग मी इथर सिंथेसिस मध्ये कसं काय लिहिती आहे, तर ही रिएक्शन जेव्हा आपण केली आहे तेव्हा टेम्परेचर होतं 443 केल्विन. 443 केल्विन या टेम्परेचरला तुम्ही अल्कोहोल घेतला आणि त्याच्यामध्ये H2SO4 टाकलं तर अल्फा कार्बन वरून OH, बीटा कार्बन वरून हायड्रोजन आणि तुमचा अल्कीन तयार होईल. आठवा, मी सेम परत अजून एक रिएक्शन देते, CH3CH3HCH2OH, याच्यामध्ये परत आपण पुट करू H2SO4. काय होईल, मायनस ऑफ वॉटर. OH ज्या कार्बनला लागलाय तो अल्फा, त्याच्या शेजारी एकच आहे, सो दिस इज बीटा. मग काय होईल प्रोडक्ट तुमचा, CH3 आहे तसा, वरचा CH3 आहे तसा, बीटा हायड्रोजन जाणार आहे, एक सिंगल बॉन्ड आहे तशी, या CH2 वरून तुमचा OH जाणार, अल्फा वरून OH गेला, बीटा वरून हायड्रोजन गेला अँड अल्फा अँड बीटा मध्ये आली एक डबल बॉन्ड अँड अगेन दिस इज अल्कीन. बट ही रिएक्शन होत असताना टेम्परेचर काय असणार आहे, परत 443 दॅट इज हाय टेम्परेचर. हाय टेम्परेचरला अल्कोहोल मध्ये H2SO4 टाकलं तर मात्र आपल्याला अल्कीन भेटणार आहे. मग याचा अर्थ जर आपण थोडस कमी टेम्परेचर देऊन बघूया काय होत आहे, थोडस कमी टेम्परेचर देऊ, CH3OH, जरा दुसरा अल्कोहोल घेतला, तुम्हाला घ्यायचंय तर तुम्ही हाही घेऊ शकता, पण मी घेताना काय करते, दोन मॉलिक्युल्स घेते, दोन अल्कोहोलच्या मॉलिक्युल्स, याच्यामध्ये पुट करा H2SO4, हा पण तेच काम करणार, रिमूवल ऑफ वॉटर मॉलिक्युल, फक्त टेम्परेचर थोडं कमी द्या, किती 413 केल्विन, 413 केल्विन, हाय टेम्परेचरला अल्कीन भेटेल, इथर नाही भेटणार, सो टेम्परेचर कमी दिलं. आता काय होणार आहे, हे दोन मॉलिक्युल्स तुम्हाला दिसावेत म्हणून मी असे लिहिते इकडे, दिसतात का, CH3OH मिथेनॉल प्लस CH3OH मिथेनॉल, एकातून हायड्रोजनला पकडा, दुसऱ्यातून OH ला पकडा आणि हा वॉटर मॉलिक्युल दिसतोय H2O रिमूव करा आणि बाकीचा सगळा मॉलिक्युल जॉईन केला तर काय भेटेल तुम्हाला, पहिल्या मॉलिक्युलचा CH3O अँड दुसऱ्या मॉलिक्युल मधला CH3, काय भेटलं तुम्हाला, इथर, डाय इथिल इथर, काय झालं बघितलं का, येस. सो जेव्हा तुम्ही दोन अल्कोहोलचे मॉलिक्युल्स घेताय H2SO4च टाकताय, दोन घ्या, तीन घ्या, चार घ्या, सो दिस मोल ऑर्गॅनिकच्या रिएक्शन मध्ये रिप्रेझेंट काय करणार आहे मी, दोन मॉलिक्युल्स मधून जेव्हा वॉटर मॉलिक्युल H2O जेव्हा जातोय तेव्हा इथर बनतोय, एकाच मॉलिक्युल मधून जेव्हा वॉटर मॉलिक्युल जातोय तेव्हा अल्कीन भेटतोय. मग बीकर मध्ये काय फिक्स आहे का, तुम्ही एक मॉलिक्युल घेताय की दोन घेताय की 100 घेताय, नाही, बीकर मध्ये जेवढं तुम्ही कॉन्सन्ट्रेशन घेतलंय तेवढे नंबर ऑफ मोल्स तुमच्या अल्कोहोलचे असणार आहेत, पण जर तुमचं टेम्परेचर हाय असेल तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल मॉलिक्युल मधनं वॉटर मॉलिक्युल बाहेर जाईल आणि अल्कीन तयार होईल, आणि टेम्परेचर जर कमी वापरलं 413 वापरलं तर दोन मॉलिक्युल्सच्या मधून वॉटर मॉलिक्युल निघून जाईल आणि प्रत्येक दोन मॉलिक्युल आपल्याला इथर बनवतील, लक्षात आलं, येस. मग जर हाच घेतला असता परत तर काय झालं असतं, CH3OH, ओके, इथेनॉल घ्यायचं, CH3CH2OH, CH3CH2OH, या दोघांच्या मध्ये प्लस साईन, इकडून OH तिकडून H, कुठूनही काहीही काढा, सिमेट्रिक इथरचं झालंय आपलं, कुठूनही काहीही काढा,
वॉटर मॉलिक्यूल गेला की प्रोडक्ट काय भेटेल, सी एच थ्री सी एच टू ओ सी एच टू सी एच थ्री डाय इथिल इथोर. गॉट इट? कंक्लूड काय करणार, व्हेन अल्कोहोल्स आर रिएक्टेड विथ और ट्रीटेड विथ डिहायड्रेटिंग एजंट वी गेट आइदर अल्कीन और इथर. वी गेट अल्कीन एट हाई टेम्परेचर एंड वी गेट इथर एट लोअर टेम्परेचर. एकदा स्क्रीनशॉट करा, अजून थोडे रिएक्शन्स बघू. मेकॅनिझम बघूया. या साईडला काय लिहिलंय, डिहायड्रेशन ऑफ अल्कोहोलचा रिएक्टंट नेहमी 1 डिग्री अल्कोहोल पाहिजे. म्हणून मी पहिल्या एक्झाम्पलमध्ये सी एच थ्री ओ एच घेतलं, त्याच्यामध्ये एच टू एस ओ फोर ऍसिड असेल की मी सांगितलंय एच प्लस म्हणून डायरेक्ट लिहू शकताय. टेम्परेचर किती असणार आहे, लो टेम्परेचर 413 केल्विन. मग काय होईल, सी एच थ्री ओ सी एच थ्री. ऑक्सिजनच्या दोन्ही बाजूला सिमिलर ग्रुप दिसतील, रिएक्टंट दोन इंडिकेट करायचे. त्यानंतर आपण काय केलं, दोन मॉलिक्यूल्स सी एच थ्री सी एच टू ओ एच ॲरोवरती सेम कंडिशन, मी सी टू एच फाईव्ह लिहू शकते, ओ सी टू एच फाईव्ह. येस ऑर नो? सी एच थ्री सी एच टू म्हणजे काय, सी टू एच फाईव्ह ओ सी टू एच फाईव्ह. कॅन यू सी, ऑक्सिजनच्या या बाजूला सेम ग्रुप आहे, ऑक्सिजनच्या या बाजूला आणि या बाजूला सेम ग्रुप आहे. दॅट इज प्रोडक्ट इज सिमेट्रिक इथर. प्रोडक्ट तुमचा सिमेट्रिक इथर असणार अँड रिॲक्टंट तुमचा ऑलवेज 1 डिग्री असणार. मग आता मी क्वेश्चन विचारते, जेव्हा रिॲक्टंट आपला 1 डिग्री असतो तेव्हा रिॲक्शन मेकॅनिझम कोणती असते, एस एन वन की एस एन टू? आठवा, आपण एस एन टू मेकॅनिझम जेव्हा केली तेव्हा तिथे क्लिअरली मेन्शन केलेले की 1 डिग्री सबस्ट्रेट जे काही आहेत ते जास्त फेवरेबल रिॲक्शन्स देतात दॅन 2 डिग्री दॅन 3 डिग्री. सो एस एन टू मेकॅनिझम असल्यामुळे ऑलवेज रिॲक्टंट 1 डिग्री अल्कोहोल पाहिजे, 1 डिग्री अल्कोहोल. मग जर मॅम आम्ही घेतलाच 2 डिग्री तर काय होईल, बघा घेऊन, सी एच थ्री सी सी एच थ्री सी एच ओ एच दोन मॉलिक्यूल्स घेते, परत याच्यामध्ये ॲसिड टाकलं, टेम्परेचर 413 दिलं, तरी सुद्धा इथे अल्कीन बनेल सी एच थ्री सी. आता बघा, ओ एच ज्याला लागलाय तो अल्फा, त्याच्या वरती हा बीटा, त्याच्या शेजारी हा बीटा, पण दोन्ही बीटा सिमिलर आहे, सिमेट्रिक आहे. सो तुम्ही कुठूनही काढलं तर चालेल हायड्रोजन, मी वरच्याकडून काढते आणि काहीतरी माझा असा प्रोडक्ट बनेल. गॉट इट? सो ही काय झाली, प्रोपीन. प्रोडक्ट काय झाला तुमचा, अल्कीन. आणि कोणती अल्कीन आहे ही, प्रोपीन. 413 टेम्परेचर देऊन सुद्धा प्रोपीन भेटली कारण रिॲक्टंट घ्यायला चुकला. रिॲक्टंट किती घेतला तुम्ही, 2 डिग्री अल्कोहोल. सो 1 डिग्री अल्कोहोल घेतला आणि 413 टेम्परेचर दिलं केल्विन मध्ये, प्रायमरी अल्कोहोलच 413 तुम्हाला इथर देणार आहे आणि ते पण सिमेट्रिक इथर असणार आहे. सो मी प्रूफ करते आता एस एन टू मेकॅनिझम. बघा इथे फर्स्ट स्टेप असणार आहे प्रोटोनेशन. आता जेवढा मेकॅनिझम शिकवले त्यात बघा तुम्हाला सिमिलरिटीज सापडायला लागते. घ्या पहिला, आपण सी एच थ्री ओ एच मिथॅनॉल घेऊन जाऊया, ठीक आहे, मिथॅनॉल घेऊन जाऊया कारण इथॅनॉलची तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलीच आहे, ती कॉपी करू शकताय. सी एच थ्रीच्या जागी फक्त तुम्ही सी एच थ्री सी एच टू लिहिणार. हा मिथॅनॉल कशाच्या प्रेझेन्समध्ये रिॲक्ट करतोय, एच प्लस, ॲसिड आहे ना, एच प्लस. आणि तुम्हाला माहिती आहे ऑक्सिजनवर असतात 2 लोन पेअर. मग लोन पेअर म्हणजे निगेटिव्ह चार्ज आणि एच प्लस म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज. सो लोन पेअर या हायड्रोजनला घेऊन येणार आणि त्याच्यामुळे काय झालं, सी एच थ्री ऑक्सिजन, एक हायड्रोजन ऑलरेडी होता आणि हा हायड्रोजन घेऊन आला. मी वेगळ्या कलरनी दाखवतो, हा हायड्रोजन आणण्यासाठी त्याला स्वतःची एक लोन पेअर गमावावी लागली. एक आहे बट एक लॉस्ट. मग एक लोन पेअर जर लॉस झाली असेल तर त्याच्यावरती चार्ज कुठला येणार,
पॉझिटिव्ह किंवा दुसऱ्या वेळी तुम्ही लक्षात ठेवू शकता, ऑक्सिजनवर जेव्हा तिसरा बॉन्ड बनतो तेव्हा ऑक्सिजनवर पॉझिटिव्ह चार्ज येतो. या स्टेपला म्हटलं प्रोटोनेशन अँड ही रिव्हर्सिबल असते. ही रिव्हर्सिबल असते, यस ऑर नो? कारण ती स्पीसीज स्टेबल आहे का? नाहीये. चार्ज आला कशावरती तर ते स्टेबल नसतं, सो ती परत मागे जाऊ शकते. आपण याच्यावरती पटकन सेकंड स्टेप करायची. बघा, सेकंड स्टेप इज SN2 मेकॅनिझम. ती कशी होतीये तर इथे तुम्ही एक मॉलिक्युल वापरलेला. मिथेनॉलचे टोटल मॉलिक्युल किती वापरायला लागतात? दोन. त्यातला एक मी वापरला. सेकंड स्टेप मध्ये मी दुसरा मॉलिक्युल वापरते, CH3OH. हा माझा सेकंड मॉलिक्युल आहे. इथे जो कंपाउंड आहे याला परत खाली आणा. CH3O वरती एक हायड्रोजन, स्वतःचा एक हायड्रोजन, लोन पेअर अँड पॉझिटिव्ह चार्ज. हवं तर मी याला येल्लोनी डिनोट करते बिकॉज हा तुमचा नवीन अल्कोहोल आहे, सेकंड अल्कोहोल. आता बघा, ऑक्सिजनवर मी जस्ट म्हटलं पॉझिटिव्ह चार्ज आल्यामुळे हा कंपाऊंड आता अनस्टेबल झालाय. हा किती काळ अनस्टेबल राहील? बिलकुल नाही. विद इन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड तो काय करणार, या बॉन्ड कडून इलेक्ट्रॉन मागून घेणार. ही जी बॉन्ड दिसते शेजारची जवळची कार्बन सोबतची, त्याच्यातून इलेक्ट्रॉन्स घेणार आणि स्वतः H2Oच्या फॉर्म मध्ये बाहेर जाणार, वॉटर मॉलिक्युल. बघा, सो तुमची मी खाली लिहिते, काय झालं? H2O म्हणून त्याला बाहेर जायचंय. जेव्हा तो H2O म्हणून बाहेर जाणार आहे, तुम्हाला लक्षात येते का, ही बॉन्ड तुटल्यामुळे तुमच्या मिथाईलवर पॉझिटिव्ह चार्ज येतोय, CH3 वरती पॉझिटिव्ह चार्ज येतोय. पण SN2 मेकॅनिझम सायमल्टेनियसली होत असते. बॉन्ड ब्रेकिंग अँड बॉन्ड फॉर्मिंग सायमल्टेनियसली. लिव्हिंग ग्रुप जेव्हा बाहेर जाणार आहे त्याच वेळी तुमच्या या ऑक्सिजनची लोन पेअर या कार्बन वरती अटॅक करणार आहे. दोन्ही प्रोसेस सायमल्टेनियसली होतात. हा बॉन्ड इकडे तुटतोय आणि हा ऑक्सिजनचे लोन पेअर या CH3 सोबत बॉन्ड बनवतात. मग असं होईल का? बघा, CH3 आहे, तिकडून वॉटर मॉलिक्युल टोटली निघून जाईल. सो मायनस ऑफ वॉटर मॉलिक्युल किंवा प्रोडक्ट मध्ये वॉटर मॉलिक्युल आहे आणि इकडे काय झालं, एक बॉन्ड बनला ऑक्सिजन सोबत. त्या ऑक्सिजनला लागलाय हायड्रोजन, आणखीन एक मिथाईल ग्रुप आणि परत ऑक्सिजनने तीन बॉन्ड केले. याचा अर्थ एकच लोन पेअर अँड एक पॉझिटिव्ह चार्ज. ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचा जो रिएजंट आहे हा अनस्टेबल आहे, पहिल्या स्टेपमध्ये जो बनलाय तो, त्यामुळे तो त्याच्या जवळच्या बॉन्डकडून त्याला इलेक्ट्रॉन्स घ्यायचे असतात. पण SN2 मेकॅनिझम मध्ये आपल्याला ऑब्झर्व माहिती आहे की बॉन्ड ब्रेकिंग अँड नवीन बॉन्ड फॉर्मिंग टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. मग हा बॉन्ड जेव्हा तुटणार आहे आणि वॉटर मॉलिक्युल बनणार आहे, त्याच वेळी दुसऱ्या अल्कोहोलची लोन पेअर तुमच्या त्या CH3 वर अटॅक करणार आणि तुम्हाला हा इंटरमिजिएट भेटणार. परत याच्यावरती चार्ज आहे म्हणजे परत अनस्टेबल, त्यामुळे तुमची थर्ड स्टेप पण यावरती लगेच होते अँड दॅट इज रिमूव्हल ऑफ प्रोटॉन. रिमूव्हल ऑफ प्रोटॉन. टेक्स्टबुक मध्ये जर काही वेगळं नाव असेल तर तुम्ही तेही लिहू शकता, बट प्रोसेस सेमच होईल. तुम्ही परत हा मॉलिक्युल खाली काढून घ्यायचा असतो, CH3 याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आणि एक लोन पेअर. लोन पेअर काही प्रत्येक वेळी दाखवत बसत नाही. या पॉझिटिव्ह चार्जला स्टेबल कोण करणार? हा खालचा हायड्रोजन. हायड्रोजन म्हणजे इलेक्ट्रॉन्स हितेच ठेवणार, तो इलेक्ट्रॉन देणार पॉझिटिव्ह चार्जला न्यूट्रल करायला आणि स्वतः मात्र तो H+ म्हणून बाहेर जाणार. स्वतः तो बिना इलेक्ट्रॉनचा बाहेर गेला म्हणून H+ आणि इकडे कोण उरला? मग CH3OCH3. यस ऑर नो? बघा, CH3OCH3 आणि ऑक्सिजन वरती त्याच्या दोन लोन पेअर्स आहे तशा परत आल्या. सो CH3OCH3 इज नथिंग बट डायमिथिल इथर अँड आपला प्रोडक्ट. आणि हा H+ काय आहे? इट इज अ कॅटलिस्ट H2SO4. इनिशियली टाकला, रिएक्शनच्या एंडला तुम्हाला आहे तसा परत भेटला
त्यामुळे ऍसिड इज यूज्ड ऍज कॅटलिस्ट. प्रूफ पण झालं, मेकॅनिझम पण झाली. SN2 पण काय आहे कळालं. SN2 असल्यामुळे 1 डिग्री अल्कोहोलच वापरायला लागणार. 2 डिग्री वापरला तर अल्किन भेटणार, इथर भेटणार नाही. एकदा स्क्रीनशॉट करा. सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ इथर्स, विलियमसन्स इथर सिंथेसिस. आपण आधी पण शिकलो ही मेथड, फक्त डिटेलमध्ये नाही बघितली. आज आपण हे डिटेलमध्ये बघूया. यामध्ये रिॲक्टंट असणार आहे 1 डिग्री अल्काइल हॅलाइड. परत थोडस ब्रेन क्लिक झालं असेल ब्रेनमध्ये की 1 डिग्री अल्काइल हॅलाइड वापरलाय, म्हणजे परत ही रिॲक्शन मेकॅनिझम SN2 असेल. माइट बी पॉसिबिलिटी, बघूया SN2 आहे का. यामध्ये जो प्रोडक्ट बनणार आहे तो डेफिनेटली इथर आहे, बट इट कॅन बी सिमेट्रिक, की ज्याला आपण सिंपल म्हणतोय, किंवा अनसिमेट्रिक, ज्याचं दुसरं नाव आहे मिक्स्ड. जसं की मागच्या रिॲक्शनमध्ये फक्त तुम्हाला सिमेट्रिक भेटलेले, या रिॲक्शनमध्ये सिमेट्रिक अनसिमेट्रिक दोन्ही भेटू शकतात. फक्त इथे रिॲक्टंट असेल अल्काइल हॅलाइड, तोही 1 डिग्री, हेन्स मेकॅनिझम इज SN2. काय असतं याच्यामध्ये, तर रिॲक्टंट तर कळाला अल्काइल हॅलाइड आहे. मी RX लिहू का, आपण RX म्हणून रिप्रेझेंट करतो. त्यामध्ये टाकायचा असतो अल्कॉक्साईड, सोडियम अल्कॉक्साईड. सो आय विल राईट RONA. यामध्ये NA असतो प्लस, आणि O आणि R म्हणजे अल्काइल इज अल्को ऑक्साईड, सोडियम अल्को ऑक्साईड. नाव लिहिते सोडियम अल्कॉक्साईड. प्रोडक्ट काय भेटेल, प्रोडक्ट काय भेटतो बघा. याच्यावरती कसा असतो चार्ज, आर वरती पॉझिटिव्ह, हॅलोजन वरती निगेटिव्ह. आता तुम्ही याचा पॉझिटिव्ह याच्या निगेटिव्ह सोबत जोड्या बघू. आर प्लस ओ आर मायनस, आर प्लस ओ आर मायनस, हा झाला तुमचा आर ओ आर, अँड दॅट इज नथिंग बट इथर. दॅट इज नथिंग बट इथर. प्लस बाय प्रोडक्ट कोण आहे, NaX, सोडियम हॅलाइड इज द बाय प्रोडक्ट. येस ऑर नो. सिमिलरली अजून एक वे बघा. परत आता आपण घेऊया अल्काइल हॅलाइड, 1 डिग्री अल्काइल हॅलाइड. यामध्ये मी टाकतीये सोडियम फिनॉक्साईड, ओ आणि बेन्झिनची रिंग. तुम्ही अशी बेन्झिनची रिंग काढा किंवा pH लिहिलं तरी चालेल. या बेन्झिनच्या रिंगलाच काय लिहितात, pH म्हणजे फिनॉक्साईड. तर हा कसा डिसोसिएट होईल, NA प्लस ओ pH मायनस, आर प्लस एक्स मायनस. याचं नाव आहे सोडियम फिनॉक्साईड. फिनॉक्साईड ऑक्सिजनला कोणताही अल्काइल ग्रुप लागला तर अल्कॉक्साईड, बेन्झिनची रिंग लागली तर फिनॉक्साईड. पुढे रिॲक्शन होतीये आणि काय बनतो बघा, आर ओ फिनाईल. सो आर ओ आणि बेन्झिनची रिंग प्लस NaX, बाय प्रोडक्ट तोच आहे. हा सुद्धा तुमचा इथर आहे, बट हा इथर आहे ॲरोमॅटिक इथर. हा कोणता इथर आहे आपला, ॲरोमॅटिक इथर. आपण याचं प्रॉपर स्ट्रक्चर काढायचं आहे, ॲरोमॅटिक इथर. तो नॉर्मल, हा ॲरोमॅटिक. बट हा फिनॉक्साईड कुठून आला तुमच्याकडे, फिनॉक्साईड किंवा अल्कॉक्साईड. अल्कॉक्साईड तुम्ही कसा बनवला बघा, आपण अल्कोहोल्सची रिॲक्शन करतो सोडियम सोबत. अल्कोहोल्सची रिॲक्शन केली जाते सोडियम सोबत इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, म्हणजे कोणताही सॉल्व्हंट वापरला असतो, जनरली सोडियम, जनरली ड्राय इथर. मग याच्यामध्ये तुमचा अल्कोहोल डिसोसिएट होतो एच प्लस आणि ओ मायनस, एच प्लस आणि ओ मायनस. आणि सोडियमवर चार्ज कोणता असतो, पॉझिटिव्ह. हा एच प्लस जातो, त्या ठिकाणी एन ए आला की आर ओ आणि कोण असणार आहे आपला, एन ए. ऑक्सिजनवर निगेटिव्ह, सोडियमवरती पॉझिटिव्ह. दिस इज सोडियम अल्कॉक्साईड.
इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिएक्शन बघा त्याच्यामध्ये हे मी शिकवलं. सिमिलरली तुम्हाला फिनॉक्साइड बनवायचे. फिनॉक्साइड काय कराल, बेंझिनची रिंग किंवा फिनॉल घ्या. फिनॉल त्याच्यामध्ये टाका सोडियम इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. सोडियम वर पॉझिटिव्ह, हायड्रोजन वर पॉझिटिव्ह. हा हायड्रोजन बाहेर जाणार, त्या ठिकाणी सोडियम येणार. सो बेंझिनची रिंग ओ मायनस एन ए प्लस, हे झालं तुमचं सोडियम फिनॉक्साइड. एन ए प्लस ओ एच असं जरी टाकलं तरी चालेल, कारण तुम्हाला माहित आहे एन ए प्लस ओ एच मायनस असतो. डाउस प्रोसेसची पहिली स्टेप. सो एन ए प्लस ओ एच मायनस, सो तुमचा इथे वॉटर मॉलिक्यूल बाहेर बाय प्रोडक्ट म्हणून जाईल. इथे हा मेटॅलिक सोडियम आहे या रिॲक्शन मध्ये. हा मेटॅलिक सोडियम आहे या रिॲक्शन मध्ये. इट इज ॲज बेस एन ए ओ एच. सो अल्कॉक्साइड तयार झाला, फिनॉक्साइड तयार झाला. आता तो प्राइमरी अल्काइल हॅलाइड वर रिएक्ट करेल. सो मी काय करते, सी एच थ्री सी एच टू सी एल इथाइल क्लोराइड. इथाइल क्लोराइड वरती मी रिएक्शन करते सोडियम इथॉक्साइड. काढता येईल ना तुम्हाला, सोडियम काढायचा. युजुअली हा बॉन्ड दाखवतात, कधी कधी दाखवत नाही. असं लिहितात ओ प्लस ओ मायनस एन ए प्लस ओ मायनस एन ए प्लस. सो बॉन्ड दाखवतील किंवा नाही दाखवणार. मग सोडियम काढायचा आणि इथो ऑक्साइड, इथ म्हणजे दोन कार्बन, त्याला लावायचा ऑक्सिजन. सी एच थ्री सी एच टू ओ मायनस, इथे सी एल वर मायनस, बाकी कार्बन चेन वर पॉझिटिव्ह. करा रिएक्शन. जस्ट पॉझिटिव्ह निगेटिव्ह, याचा पॉझिटिव्ह पोर्शन आधी घ्या. सी एच थ्री सी एच टू, त्याच्यानंतर त्याचा निगेटिव्ह पोर्शन बघा कुठून आहे. हा सगळा, हा सगळा जॉईन कुठून होणार, ऑक्सिजन कडून. कारण पॉझिटिव्हला निगेटिव्ह चार्ज अटॅच होणार. त्याच्या पुढे जो काही कंपाऊंड आहे तो आहे तसा लिहा सी एच टू सी एच थ्री. काय दिसतं तुम्हाला, ऑक्सिजनच्या या बाजूला पण इथाइल ग्रुप, या बाजूला पण इथाइल ग्रुप. दॅट इज प्रोडक्ट इज डाय इथिल इथर. मिक्स्ड प्रोडक्ट भेटला तुम्हाला, मिक्स्ड सिमेट्रिक सिम्पल, सॉरी सिम्पल प्रोडक्ट भेटला तुम्हाला. दोन्ही साईडला सेम आहेत म्हणून सिम्पल प्रोडक्ट भेटला. कशामुळे सिम्पल प्रोडक्ट भेटला, कॅन एनी वन फाइंड इट, कॅन एनी वन फाइंड इट. येस, तुम्ही इथाइल क्लोराइड वरती सोडियम इथोऑक्साइड रिएक्ट केला. सो इथाइल इथाइल, त्यामुळे तुम्हाला डाय इथिल, दॅट इज सिम्पल प्रोडक्ट भेटला. गॉट इट. जर तुम्ही इथाइल क्लोराइड वरती मिथॉक्साइड वापरला असता तर तुम्हाला एका साईडला इथेन, एका साईडला मिथाइल ग्रुप दिसला असता आणि तो मिक्स्ड झाला असता. बघू आपण रिएक्शन. आधी याचा स्क्रीनशॉट करा, यात काही डाऊट नसेल आय गेस. आता आपण जरा मिक्स्ड प्रोडक्ट बनवू. परत मी हवं तर सी एच थ्री सी एच टू सी एल तोच रिएक्टंट आहे इथाइल क्लोराइड, पण यामध्ये सोडियम इथॉक्साइड. इथाइल क्लोराइड आणि ह्याचं नाव इथे लिहिते सोडियम इथॉक्साइड. आता याच्याकडून तुम्हाला कळालं की इथिल इथिल म्हणून डाय इथिल इथर भेटला. इथे परत इथाइल क्लोराइड तुम्ही कॉमन नेम लिहू शकता खाली. याच्यामध्ये मी टाकणार आहे मिथॉक्साइड, सोडियम मिथॉक्साइड, सोडियम मिथॉक्साइड. कॅन यू गेस व्हॉट विल बी द प्रोडक्ट. खाली काढूया. इकडे इथाइल आहे, तिकडे मिथाइल आहे, याचा अर्थ तुमचा प्रोडक्ट इथिल मिथिल इथर असणार आहे. पॉझिटिव्ह सॉरी सी एल वरती निगेटिव्ह, याच्यावरती पॉझिटिव्ह. सी एच थ्री सी एच टू पॉझिटिव्ह पोर्शन लिहिला, हा निगेटिव्ह पोर्शन ऑक्सिजन, त्याला लागलेलं सी एच थ्री जॉईन केलं. बाय प्रोडक्ट आहे तुमचा एन ए सी एल,
तिकडे बाय प्रोडक्ट लिहिलेला नाहीये, सेम असणार आहे NaCl, लिहून घेतला तरी चालेल NaCl। याचं नाव कसं देणार तुम्ही, इकडे लागलं इथाइल तिकडे लागलं मिथाइल, सो इथाइल मिथाइल इथर, दिस वॉज मिक्स्ड वेगवेगळे प्रोडक्ट, सो मिक्स्ड प्रोडक्ट एंड दॅट वॉज सिंपल सिंपल प्रोडक्ट, सिंपल इथर मिक्स्ड इथर। बट दोन्ही वेळा मी जो रिएक्टंट यूज केला तो 1 डिग्री अल्काइल क्लोराइडच होता, 1 डिग्री अल्काइल क्लोराइडच होता। सो तुम्हाला लक्षात आलं आता कसं बनवायचं ते, ओके याचा पण एकदा स्क्रीनशॉट करा। मग माहिती आपल्याला SN2 मेकॅनिझम आहे म्हणून मी इन्व्हर्टेड क्वामास मध्ये काय लिहून घेतलंय, फॉर SN2 मेकॅनिझम रिएक्टंट इज ऑलवेज प्रायमरी, मग अल्काइल हॅलाइड असेल तर प्रायमरी अल्काइल हॅलाइड, मग अशी अल्कोहोल होता तर प्रायमरी अल्कोहोल, तुम्ही सेकंडरी घेतला तर कसा अल्किन तयार झाला ते पण दाखवलं। इथे काय होतं, इथे पण अल्किनच बनते जर तुम्ही सेकंडरी टर्शरी घेतला तर, आपण बघूया ते कसं होतं। आता जस्ट रिसेंट आपण एक असा प्रोडक्ट बनवला CH3CH2OCH3, बघा बरं, त्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की ऑक्सिजनच्या एका साईडचा जो ग्रुप आहे तो येतो तुमच्या अल्काइल हॅलाइड मधून आणि दुसऱ्या साईडचा ग्रुप आहे तो येतो तुमच्या अल्को ऑक्साइड मधून, म्हणजे अल्को ऑक्साइड असेल किंवा फिनॉक्साइड असेल जो काही तुम्ही घेतलाय त्याच्याकडून येणार आहे, येस ऑर नो। कोणता पण असा असंही असू शकतं की हा माझा ग्रुप अल्को ऑक्साइड करून येईल आणि हा माझा ग्रुप अल्काइल हॅलाइड करून येईल, दोन्ही प्रायमरी आहेत इकडे, येस ऑर नो। तुम्ही इथाइल क्लोराइड आणि सोडियम मिथॉक्साइड वापरलं तरी हाच प्रोडक्ट भेटणार आहे, किंवा मिथाइल क्लोराइड अँड सोडियम इथॉक्साइड वापरलं तरी सुद्धा हाच प्रोडक्ट येणार आहे। मग तसाच माझा क्वेश्चन आहे की जर हा प्रोडक्ट आहे तर ऑक्सिजनची ही बाजू कोणाकडून आली आणि ही बाजू कोणाकडून आली, कॅन यू थिंक अ बिट ऑन दिस। बघा जर तुम्ही म्हटला की मॅम फर्स्ट साईड जी आहे ती आली असेल अल्काइल हॅलाइड कडून आणि दुसरी बाजू आहे ती आली असेल आपल्या अल्को ऑक्साइड कडून, इज दिस राईट, हे करेक्ट आहे का? नाही, अल्काइल हॅलाइड कडून आली असती तर तुमचा अल्काइल हॅलाइड काय झाला बघा, CH3 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 अँड क्लोरीन, 3 डिग्री अल्काइल क्लोराइड। कधी असेल का 3 डिग्री अल्काइल क्लोराइड? नाही, SN2 मेकॅनिझम आहे त्यामुळे ऑलवेज प्रायमरी पाहिजे, त्यामुळे ही बाजू नाही तर इकडची बाजू आली आहे तुमची अल्काइल हॅलाइड पासून, कारण तो कोण आहे, मिथाइल क्लोराइड आणि हा काय असणार आहे तुमचा फिनॉक्साइड। या दोघांची रिएक्शन झाल्यावरती यू कॅन सी अजूनही तुमचा रिएक्टंट प्राइमरी अल्काइल हॅलाइड, प्राइमरी अल्काइल हॅलाइड आहे। मग तुमचा बेस किती मोठा असेल तर जास्तच चांगला आहे, Na+ O- हा Cl- जेव्हा निघून जाणार त्याच वेळी तुमचा OH- बॅकसाईडनी अटॅक करणार आहे, एकदा त्यांनी बॅकसाईडनी अटॅक केला की तुमचा प्रोडक्ट काय बनेल, CH3 C, वरती CH3 खाली CH3 O- कुणावर अटॅक करतोय, पुढच्या CH3 वर आणि हा Cl निघून गेला, बघा बरं सेम प्रोडक्ट भेटला मला, येस। सो तुम्ही जर उलट केलं असतं, याला अल्काइल हॅलाइड म्हटलं असता तर तो 3 डिग्री झाला असता अँड 3 डिग्रीने SN2 नसती दिली, SN2 नसती दिली, आपल्याला काय भेटलं असतं, अल्किन। मी हा वरचा पोर्शन रफ करते आणि आपण जरा त्याची अल्किन कशी बनते ती बघू, बघा मी काय केलं, 3 डिग्री अल्काइल हॅलाइड किंवा अल्काइल क्लोराइड लिहिलं तरी चालेल आणि 1 डिग्री तुमचा बेस घेतला, हा बेस असतो सोडियम अल्कोऑक्साइड सोडियम फिनॉक्साइडचा बेसिस, मग हा काय कसा रिएक्ट करेल बघा एकदा, तुम्हाला माहितीये तुमचं Cl- बाहेर निघून जाणार आहे, SN2 आहे ना, त्यामुळे Cl- बाहेर जाणार
तेव्हा तुमच्या ओ माइनस नी या कार्बनवर अटॅक करायला पाहिजे. आता इथे मी दाखवले असा अटॅक होईल का की बिकॉज बघा इथे कोण लागलाय मिथाइल बल्की ग्रुप, मिथाइल बल्की ग्रुप, मिथाइल बल्की ग्रुप, त्यामुळे हा तुमचा इथे अटॅक करणार नाही, हा तुमचा इथे अटॅक करणार नाही बिकॉज बॅक साईडला खूप गर्दी आहे आणि तुमचा छोटूसा सोडियम मिथॉक्साइड हा मिथॉक्साइड ग्रुप मागून अटॅक करणार नाही. सो बॅक साईड अटॅक इज नॉट पॉसिबल, बॅक साईड अटॅक इज नॉट पॉसिबल. हेन्स नो SN2 रिएक्शन, त्यामुळे SN2 तर होणार नाही. मग काय होतंय तर मी आत्ताच म्हटलं तुमचा हा जो निगेटिव्हली चार्ज पीसीज आहे तो एच प्लस साठी हवराय, तो एच प्लस ला घेतो आणि जो एच प्लस ला घेतो तो बेस असतो. जर हा बेस आहे तर तो तुमच्या अल्काइल हॅलाइड मधून हायड्रोजनला काढून घेणार. बघा बरं सी एच थ्री सी ही फक्त अल्काइल हॅलाइड काढतीये, सी एच थ्री सी एल. क्लोरीन ज्या कार्बनला लागलाय तो अल्फा, त्याच्या शेजारी जर असेल तर बीटा, वरती पण बीटा खाली पण बीटा. अँड बीटा हायड्रोजन आर ऍसिडिक इन नेचर कारण क्लोरीन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, क्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, इलेक्ट्रॉन डेन्सिटी काढून घेतो. इनडायरेक्टली तुमच्या हायड्रोजन ॲटम्सना इलेक्ट्रॉन्स, तुमच्या या हायड्रोजन ॲटम्सचे इलेक्ट्रॉन्स या क्लोरीनने खेचून घेतले. त्यामुळे हायड्रोजन वाटच बघत असतो की कोणतर बेस येऊ दे आणि मला घेऊन जाऊ दे. मग तेच काम आपल्या या बेसनी केलं. हा बेस येईल, इथला हायड्रोजन काढेल, इथला हायड्रोजन काढल्यानंतर हा सीएल आपल्या मनाने बाहेर जाईल. मेकॅनिझम मी आता परत दाखवत नाहीये आणि तुमची अल्किन तयार होईल, सी एच थ्री सी, वरती परत सी एच थ्री. बघा बरं अल्फा कडून क्लोरीन काढा, बीटा कडून हायड्रोजन काढा. सो बीटा कडून मी सी एच टू करते, इथून सीएल गेलाय त्या दोघांच्या मध्ये डबल बॉन्ड. अल्फा कडून क्लोरीन काढा, बीटा कडून एक हायड्रोजन काढा आणि त्या दोघांच्या मध्ये काय द्या डबल बॉन्ड. म्हणजे काय झालाय मायनस ऑफ एच सी एल, एच सी एल निघून गेला आणि तुम्हाला परत एकदा अल्किन प्रोडक्ट भेटला. बट अल्किन का भेटली बिकॉज तुम्ही इथे चूक केली, थ्री डिग्री अल्काइल हॅलाइड घेतला. वन डिग्री घेतला असता तर तुम्हाला इथर भेटला असता, थ्री डिग्री घेतल्यामुळे जस्ट मी तुम्हाला दाखवलं की काय फरक पडतो आणि कशी अल्किन बनते. गॉट इट? आता स्क्रीनशॉट करा. आता हा परत एक इथर आहे की नाही, ऑक्सिजन साइडला मिथाइल ग्रुप, एक साइडला फिनाइल ग्रुप. सो डेफिनेटली हा इथर आहे बट आपण याला ॲरोमॅटिक इथर म्हणणार. आणि ॲरोमॅटिक इथर पण तुम्ही विल्यमसन इथर सिंथेसिस, ओके, ज्या सायंटिस्टने हे मेकॅनिझम सांगितलं त्यांचं नाव आहे विल्यमसन, म्हणून प्रोसेसला नाव दिलं विल्यमसन इथर सिंथेसिस. मग विल्यमसन इथर सिंथेसिस यांच्या मेथडनुसार आपण या इथरला सुद्धा प्रोड्यूस करू शकतो. परत मगाचाच क्वेश्चन, हा ग्रुप कोणाकडून आलाय आणि हा कोणाकडून आलाय. जर परत तुम्ही मला असं आन्सर केलं की मॅम या हा बहुतेक क्लोराईड कडून आलाय, आता अल्काइल क्लोराईड नाही म्हणायचं, अराईल क्लोराईड म्हणणार, येस ऑर नो? अराईल क्लोराईड, अराईल क्लोराईड कडून आलाय आणि याचा बनवला तुम्ही सी एच थ्री ओ एन ए अल्कॉक्साईड. तरी तुमचं आन्सर इथंच कळालं असेल चुकलं. रिॲक्टंट अराईल क्लोराईड आहे असं सांगितलंय का मी कुठे? नाही, रिॲक्टंट मस्ट बी ऑलवेज अल्काइल क्लोराईड. सो मी लिहिलंय परत एकदा बघा, व्हेरी फर्स्ट जेव्हा मी रिॲक्टंट लिहिलेला इथे तेव्हा रिॲक्टंट मस्ट बी अल्काइल हॅलाइड, रिॲक्टंट मस्ट बी अल्काइल हॅलाइड. त्यामुळे तुमचा हा जो काही ग्रुप आहे अल्काइल ग्रुप तो असणार आहे तुमचा सी एच थ्री सी एल, दॅट इज अल्काइल हॅलाइड आणि तो अल्कॉक्साइड नसणार आहे. आणि ही रिंग जी असणार आहे ही असेल अल्कॉक्साइडची
दैट इज बेन्जीन एंड लगना ओ माइनस एन ए प्लस। आता बघा बर जेव तुम्हारा सी एल माइनस निघून जाईल त्यावेळी तुमचा ओ माइनस बैक साइड वरून अटैक करणार आहे। तर मी ते उलट दाखवायला पाहिजे होतं, जास्त इजी गेलं असतं, बट यू कैन इमेजिन काढा असं। इमेजिन होत नसेल तर फिनॉक्साइड इकडे काढा फक्त ओ माइनस एन ए प्लस। ज्यावेळी तुमचा सी एल लीव होईल त्याच वेळी ओ माइनस बैक साइड वरून अटैक करेल एंड प्रोडक्ट होईल बेंजीन ची रिंग ऑक्सिजन नी सी एच थ्री वर अटैक केला एंड एच सी एल ला बाहेर एलिमिनेट केलं, तो निघून गेला एंड हा प्रोडक्ट भेटला। यस ऑर नो? यस। तुम्ही हे केलं असतं तर बिल्कुल नाही, हा सी एल एकदा जाणं पॉसिबलच नाही, कारण आपल्याला माहिती आहे इथे डबल बॉन्ड्स असे असतात आणि हा क्लोरीन इथे रेझोनन्स करत असतो, सो इकडे डबल बॉन्डचे कॅरेक्टर आहे, डबल बॉन्ड कॅरेक्टर आहे, सो हा सीएल इजीली लीव नाही करत, पटकन तुटू नाही शकत, त्यामुळे अराइल क्लोराइड डू नॉट गिव विल्यमसन इथर सिंथेसिस। याचा शॉर्ट फॉर्म लिहिलाय फक्त विल्यमसन इथर सिंथेसिस। डू नॉट गिव म्हणजे काय? तुमचा रिएक्टंट अल्काइल क्लोराइड असू शकत नाही, फिनॉक्साइड असू शकतो तो, बट अल्काइल हॅलाइड असू शकत नाही। सो इथे आपल्या दोन्हीही रिॲक्शन इन डिटेल्स स्लोली स्लोली कम्प्लीट झाल्या। एकामध्ये आपण डिहायड्रेशन केलं, दुसऱ्यामध्ये आपण फिनॉक्साइड आणि आपल्या अल्काइल हॅलाइडला फ्यूज केलं विल्यमसन इथर सिंथेसिस। दोन्ही सुद्धा एस एन टू मेकॅनिझम होता। उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे फिजिकल प्रॉपर्टीज अँड त्यानंतर आपण बघणार केमिकल प्रॉपर्टीज आणि इथर संपणार। ऍक्च्युली तसा टॉपिकच संपेल, कारण व्हेरी लास्ट पोर्शन मध्ये युजेस आहेत, ऍप्लिकेशन आहेत, थेरी पोर्शन आहे तो तुम्हाला वाचायचा आहे आणि लक्षात ठेवायचंय। सो फिजिकल प्रॉपर्टीज अँड केमिकल प्रॉपर्टीज नंतर हा चॅप्टर आपला कम्प्लिटली संपून जाईल। रोज 2 वाजता अनअकॅडमी वरती मी आयोनिक इक्विलिब्रियम लाईव्ह घेतेय। सो जर तुम्ही अजूनही माझ्या लेक्चरला जॉईन झाला नसाल तर आजच आत्ता जर तुम्ही व्हिडिओ बघितलाय तर टेलिग्राम ऍप डाउनलोड करा, सर्च करा चिमूज केमिस्ट्री, ग्रुपमध्ये या, ग्रुपमध्ये ऑलरेडी पिन केलेला मेसेज असतो टॉपला, तिथे तुम्हाला दिसतं रोजच्या याची लिंक, रोजच्या 2 ते 3 ही लिंक असते, त्या लिंकवर क्लिक करायचं। काही प्रॉब्लेम असेल तर मला पर्सनला मेसेज करा, मला वेळ भेटेल तसं मी तुम्हाला रिप्लाय देत असते। जॉईन करा नेक्स्ट पार्टमध्ये,